ठाणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने शेतकरी हक्क अभियान अंतर्गत सर्व जाती धर्मातील शेतकरी अल्पभूधारक व वन हक्क प्लॉट धारक यांना रोजगार हमी योजनेत सामावून घ्या या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुरबाड तहसीलदार कार्यालयावर संघटनेचे पदाधिकारी दिनेश जाधव पंकज वाघ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाला आरपीआय सेक्युलरचे युवा ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी उपस्थिती दाखवून आपला पाठिंबा दर्शवला। तर या मोर्चा तालुक्यातील विजेचा प्रश्न गंभीर बनत असताना वारंवार तुटणाऱ्या जीर्ण तारा खुचके व पडके विजेचे पोल बदलावे व सतत खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा। तालुक्यातील साखरे धारगाववाडी खाटेघर वाडी या ठिकाणी गावठाण उपलब्ध करून द्यावे। तसेच कातकरी कुटुंबांना वाटप केलेल्या रेशनिंग कार्डावर धान्य उपलब्ध करून द्यावे। तसेच कातकरी कुटुंबाचे जातीच्या दाखल्यांचे प्रस्ताव ऑफलाईन स्वीकारावे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चात सहभागी महिला वर्गाने यावेळी गाणे म्हणत मोर्चाला मोठी रंगत आणली। तर श्रमजीवी संघटनेचा सरकारला पाठिंबा असताना वारंवार करावी लागणारी आंदोलने व मोर्चा हा सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टीकाही मोर्चेकऱ्यातून होताना दिसली। प्रतिनिधी जयदीप अडागे, समाजशील न्यूज, मुरबाड, ठाणे।